नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती नफा तोटा ह्या चॅप्टरमधील एक गणित आपल्यासमोर आहे एका वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक नऊशे रुपये असून दुकानदार छापील किमतीवर पंचवीस टक्के सूट देऊनही पंचवीस टक्के नफा कमीतो तर वस्तूची खरेदी किंमत सांगा तर सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलं आहे ते बघून घेऊ आपण ते लिहून घेऊ इथे खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राईज वजा छापील किंमत सॉरी मार्क प्राईस म्हणजे छापील किंमत सिम्पल मी मराठीत लिहितो छापील किंमत वजा खरेदी किंमत हे दिलेलं आहे तुम्हाला नऊशे रुपये आणि नंतर दिलेलं आहे एक दुकानदार छापील किंमतीवर पंचवीस टक्के सूट देऊन समजा माझ्या कि एखाद्या दुकानदाराकडे एखाद्या वस्तूवरती दहा रुपयाची मार्क प्राइस आहे आणि त्याच्यावरती त्याने काही डिस्काउंट देऊन जर एखादी गोष्ट विकली समज वीस टक्के डिस्काउंट दिला म्हणजेच याच्यावरती दोन रुपये डिस्काउंट देऊन आठ रुपयाला विकली म्हणजे हा आठ रुपये विक्री किंमत होईल ही छापील किंमत होईल तर इथे काय दिलेलं आहे छापील किंमत छापील किंमत किती आहे पंचवीस टक्के सूट दिली आहे पंचवीस टक्के टक्के म्हणजेच काय शेकडेवारी परसेंट प्रति शंभर पर सेंट म्हणजे प्रति शंभर सेंट म्हणजे शंभर म्हणजे पंचवीस भागीला जर शंभर केला तर येतो एकशे चार म्हणजे चार जर त्याची छापील किंमत असेल तर त्यावरती त्याने सूट दिली आहे म्हणजे वरती अंश जो असेल त्याची सूट दिलेली असेल आणि ती वस्तू विकली किती असणार आहे ही विक्री किंमत धरूया आपण विक्री किंमत असणार आहे तीन कारण की एक रुपयाचा त्याने सूट दिलेली आहे छापील किंमतीवरती सेम तसाच देऊनही पंचवीस टक्के नफा कमवतो जर माझी खरेदी किंमत ही आता पंचवीस टक्के आहे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीसशे शंभर म्हणजे एकशे चार म्हणजे चार रुपये जर माझी खरेदी किंमत आहे तर माझी विक्री किंमत किती असणार आहे एक रुपयाचा मी नफा कमवणार आहे त्याच्यावरती चारवरती वरती एक नफा म्हणजेच पंचवीस टक्के इथे पॉईंट पॉईंट करून घेऊया रेशो प्रपोर्शनचं एक्झाम्पल झालं आहे सॉरी एक रुपयाचा प्रॉफिट म्हणजेच हा पाच रुपयाला विकलेला असणार आहे हे पाच इकडे लिहायचे आहे हा तीन इकडे लिहायचा आहे ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे पाच चोक वीस इथे येईल वीस तिनापाचे पंधरा आणि तीन चोक बारा तर आता तुम्हाला काय दिलेलं आहे गणितामध्ये खरेदी किंमत याच्यानुसार खरेदी किंमत बारा आहे छापील किंमत तुमची वीस आहे आणि विक्री किंमत पंधरा आहे तर तुम्हाला खरेदी किंमत विचारलेली आहे किती आहे तर तुम्हाला इथे दिलेला आहे छापील किंमत आणि खरेदी किंमतीचा फरक नऊशे आहे इथे ॲक्च्युअलमध्ये वीस छापील किंमत आहे आणि खरेदी किंमत बारा आहे म्हणून त्यामधला फरक आहे आठ बा वीस वजा बारा म्हणजेच आठ रुपये त्याची खरेदी सॉरी छापील किंमत आणि खरेदी किंमतमधला फरक आहे म्हणजे आठ बरोबर नऊशे येईल तर तुम्हाला विचारला विचारलाय खरेदी किंमत म्हणजे बारा बरोबर किती असेल तर आपल्याला दिलेलं आहे आठ बरोबर नऊशे तर बारा बरोबर किती एक्स मानूया तिरकस गुन्हागार करायचा आहे यांचा आठ गुणीला एक्स बरोबर नऊशे गुन्हेला हा बारा हा एक्स जशाल तसा ठेवला नऊशे भागीला हा आठ गुणाकारामध्ये आहे तिकडे पाठवला भागाकारात जाईल भागीला आठ गुणीला बारा आठ चार दोन्ही आठ चार त्रिक बारा बेक बे नऊशे भागीला दोन साडेचारशे म्हणजे साडेचारशे गुणीला तीन येईल साडेचारशे गुणीला तीन म्हणजेच शून्यला शून्य तिनपाचे पंधरा हाचाला एक तीन चौक बाराने तेरा म्हणजेच तेराशे पन्नास ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल आणि अशाच प्रकारचे गणित आपण इथे शॉर्ट ट्रेकने शिकणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद